अखेर ज्या क्षणाची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आपल्या सर्वांच्याच डोळ्यासमोर आला. आणि 22 जानेवारी हा दिवस उजाडला आणि आपल्या सर्वांची प्रतीक्षा ही संपली. 500 वर्षांची प्रतीक्षा आज दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी संपली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा पार पडला. या सोहळ्यासाठी भारतातील सगळेच नेते मंडळी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर कलाकार मंडळी आणि खेळाडू देखील तेवढ्याच मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते. परंतु सध्या सगळीकडेच एक प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे, तो म्हणजे रामलल्लाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचा रंग हा काळा का आहे. अर्थात हे जर का तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि त्याचसोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. शुक्रवार दिनांक 19 जानेवारी रोजी रामलल्लाची मूर्ती ही राम मंदिरात विराजमान करण्यात आली. त्यानंतर या मूर्तीचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. अगदी सगळीकडे सगळ्या लोकांनी या मूर्तीचे फोटो पाहिले. मग यावेळेस असा प्रश्न उपस्थित करण्यात आला की मूर्तीचा रंग हा काळा का आहे. तर राम मंदिरात विराजमान करण्यात आलेले रामाची मूर्ती ही काळ्या दगडापासून बनविण्यात आली आहे आणि ती बाल स्वरूपात आहे. रामलल्लाची मूर्ती एकाच दगडापासून बनविण्यात आली आहे. या काळ्या दगडाला कृष्णशिला असेही म्हणतात. त्यामुळे रामलल्लाची मूर्ती गडद काळ्या रंगाची आहे. ज्या दगडातून रामलल्लाची मूर्ती बनवली गेली आहे त्यात अनेक गुण आहेत. तो दगड अनेक अर्थांनी विशेष देखील आहे. रामलल्लाच्या मूर्तीच्या बांधकामात हा दगड वापरण्यामागील एक मुख्य कारण म्हणजे रामलल्लावर दुधाचा अभिषेक केला जातो. तेव्हा दगडामुळे दुधाच्या गुणवत्तेत कोणताही बदल होणार नाही. रामलल्लाच्या मूर्तीच्या बांधकामात हा दगड वापरण्यामागील एक कारण म्हणजे रामलल्लावर दुधाचा अभिषेक हा केला जातो. त्यामुळे त्या दगडावर दुधाच्या गुणवत्तेत कोणताही बदल हा होणार नाही. त्या दुधाचे सेवन केल्याने आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम हा होत नाही. तसेच 1000 वर्षांहून अधिक काळ मूर्ती तशीच राहू शकते, म्हणजे यात कोणताही बदल हा होणार नाही. तसेच वाल्मिकी रामायणात देखील भगवान रामाचे रूप हे काळ्या रंगात आहे असे वर्णन केले आहे. त्यामुळे रामलल्लाच्या मूर्तीचा रंग काळा असण्याचे हे देखील एक मुख्य कारण आहे. भगवान श्री रामलल्ला यांची मूर्ती जवळपास 5 वर्षाच्या मुलाच्या रूपात आहे. त्याचबरोबर मूर्तीची उंची 51 इंच असून रामलल्लाची मूर्ती ही संपूर्ण काळ्या दगडाची आहे. तर एकंदरीत रामलल्लाच्या मूर्तीचा रंग हा काळा का आहे ही यामागील सर्व कारणं आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.